चलनातून बाद झालेल्या तब्बल बावीस कोटींच्या नोटा पुणे जिल्हा सहकारी बँकेला सांभाळाव्या ला, लागतात गेले पाच वर्ष नोटा जतन करतात एकतर त्या बदलूनही मिळालेल्या नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या नोटा खराब होऊ नये याची देखील काळजी खबरदारी घ्यावी लागते पुणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष थोरात साहेब आपल्यासोबत आहेत मला सांगा की काय नेमकं कारण आहे ह्या नोटा बँकेत पडून आहेत आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला केंद्र सरकारनं आणि रिझर्व बँकेनं नोटाबंदीचा जाहीर केली आणि फक्त चार दिवस दिले म्हणजे आठ तारखेपासून बारा तेरा तारखेपर्यंतच त्या ते नोटा जमा कराव्यात अशा प्रकारचं आदेश त्यांनी जारी केले होते आता पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडं जवळपास पावणे सहाशे कोटी रुपये जमा झाले होते आणि दोन सव्वा दोन वर्षानंतर त्यात ते पाचशे एकावन्न कोटी त्यांनी घेतले पण बावीस कोटी पंचवीस लाख रुपये हे अजूनही पडून आहेत आणि म्हणून त्यासाठी त्यांनी सांगितलं की बाबा हे तुम्ही अगोदरचे पैसे बावीस कोटी पंचवीस लाख आहेत हे तुम्ही अगोदर का दिले नाहीत आमची बँक आणि आमचे सगळे अधिकारी वर्ग वेळोवेळी त्या त्या बँकामध्ये पैसे द्यायला ज्या ज्या वेळेस गेले त्या त्यावेळेस त्या, त्या बँकांनी आम्हाला लिखी दिलं रायटिंगमध्ये की आमच्याकडे ठेवायला जागा नाही आहे Hmm. त्यामुळे hmm. आम्ही ह्या स्वीकारू शकत नाही अशा hmm. प्रकारचं त्यांचं लेखी पत्र आहे hmm. आणि ते पत्र आम्ही ते सगळी जपून ठेवलेली आहेत hmm. आणि पाचशे अकाउंट कोटी घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं वरती रिझर्व्ह बँकेचं एक पत्र आलं hmm. की ह्या बँका ज्या ह्या पैसे जे तुमचे पडून आहेत आता ते वेस्ट करा आणि ते चलनांतर काढून टाका hmm. नष्ट करा hmm. नष्ट करा आणि अशा प्रकारचे आदेश आल्यानंतर त्या आदेशाच्या अन्वये आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात आम्ही दाखवलं आमच्याकडे प कळले प्रूफ की बाबा चार वेळा आमची बँक गेली आणि चार वेळा पत्र दिली त्यांनी की ठेवायला जागा नाही ठेवायला जागा नाही त्यामुळं आम्ही स्वीकारू शकत नाही आम्ही नेमकं काय करायचं सुप्रीम कोर्टाने एका मिनटात ते मान्य केलं आणि त्या नोटा चलनामध्ये धरा कुठेही त्या बेस करू नका आणि अजून त्या कोरोनामुळे एक दीड वर्ष पावून दोन वर्ष ही तारीख लांबलेली आहे आता एखादी तारीख होईल त्या तारखेमध्ये को सुप्रीम कोर्टचा निकाल शंभर टक्के होईल ओके आणि केवळ आपलीच बँक नाही म्हणजे मला म्हणून सात आठ बँक आहेत ना आहेत आणि त्याचे जवळजवळ सव्वाशे कोटी रुपये असे आहेत सव्वाशे कोटी आहेत आणि कोर्टामध्ये आता आपल्या बाजूने मला वाटतं चिदंबर त्यांनी बाजू मांडली होती चिदंबर साहेबांनी बाजू मांडली पण कोर्टा ते कोर्टाने ते लेखी दिलेले आहे ना बँकांनी आम्ही द्यायला गेलो असताना त्यांनी घेतलेलं नाही नाही नाहीत आमच्या ठेवायला जागा नाही असं सांगितलंय तुमचं नुकसान बरंच झालं कारण बावीस कोटी कोट्यावधी रुपयाचं माझं म्हणजे पावणे सहाशे कोटी माझ्याकडे जमा झालते ना त्याच मला जवळजवळ पंचवीस कोटी व्याज भरावं लागले म्हणजे दोन सव्वा दोन वर्ष यांनी पैसे घेतले नाहीत त्याचं सव्वा पंचवीस कोटी व्याज भरावं लागले आणि हे बावीस कोटी आणि पंचवीस लाख गेली पाच वर्षे पडून येत आणि आता त्याला वाहवी लागायची वेळ हो एकदम खराब नोटा आता व्हायला लागलेली आहेत आता ते कधी निकाल लागेल त्याची वाट बघतोय मी खुलं खूप वाटा आणि निकालानंतरच त्या नोटा बदलून मिळतील आणि एका अर्थाने या बँकांना म्हणजे केवळ पुणे जिल्हा सहकारी बँक नाही तर अशा अनेक बँकांना दिलासा मिळेल व्हिडिओ जनित नितीन खानवारचा अरुण मेहत्रे झी मीडिया पुणे आई भवानीचा गजर म्हणजे